आयुष सेवाभावी संस्था आणि सूरज फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या निवारा केंद्राला महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी भेट देऊन पूरग्रस्तांना देण्यात येत असणाऱ्या सुविधांची पाहणी केली. सांगलीत महापुराच्या घटनेनंतर स्थलांतरित करण्यात आलेल्या निवारा केंद्राला महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस हे भेट देऊन पाहणी करीत आहेत. कुपवाड MIDC मध्ये असणाऱ्या नवकृष्णा व्हॅली शाळेत पूरग्रस्तांना निवारा देण्याबरोबर जेवणाची सोय केली आहे. नवकृष्णा व्हॅली मराठी शाळेत रविवारी आयुक्त नितीन कापडणीस यांनी भेट देऊन सर्व व्यवस्था मदत कार्याची पाहणी केली. इथे निवारा घेतलेल्या पूरग्रस्तांच्या अडचणी समजून घेतल्या. राहणे जेवण याची अतिशय उत्तम सोय झाल्याची भावना लोकांनी त्यांच्या समोर मांडली. महापालिकेने अनेक ठिकठिकाणी अशा पूरग्रस्तांची सोय केली आहे. तसेच अनेक सामाजिक संस्था दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत सूरज फाउंडेशन आणि आयुष सेवाभावी संस्थेने 75 लोकांना निवारा दिल्याने त्यांचे आभार मानले. आयुष टीम संकट कोणतेही असो प्रत्येक वेळी प्रशासनासोबत सहकार्य करीत मदतीला धावून येते. तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लुंकड, संस्थेचे अमोल पाटील यांच्यासह टीम उत्तम प्रकारे नियोजन करीत आहे. घरातून बाहेर पडलेल्या लोकांनी पाणी ओसरायला सुरुवात होताच लगेच घरात परतण्याची गडबड करू नये. प्रशासनाच्या घरी जाण्याच्या सूचना आल्यानंतर घरी जावे असे आयुक्त कापडणीस म्हणाले. यावेळी सूरज फाउंडेशनचे संस्थापक प्रवीण शेठ लुंकड, आयुषचे अध्यक्ष अमोल पाटील, सूरज फाउंडेशनचे सचिव कामत, नेव्ही कमांडर किसन खिलारे, रितेश शेठ, अविनाश पवार, डायरेक्टर ऑफ गुरुकुल रोहित संजय पाटोळे, इम्तियाज बोरगावकर, अमोल भटकर, अजित रायमाने, सूरज शेख, इर्शाद बोरगावकर, यश मोहिते, निसार मणचट, सोयल काजी, आशिष जाधव यांनी मदत कार्यात भाग घेतला. यावेळी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी सी न्यूजशी संवाद साधला. निवारा केंद्र तयार करताना महानगरपालिकेने काही खाजगी स्वयंसेवी संस्था असतील, काही खाजगी संस्था असतील किंवा दानशूर व्यक्ती असेल यांना सुद्धा विनंती केलेली होती की त्यांनी सुद्धा काही ठिकाणी निवारा केंद्र तयार करून जे लोक घरामध्ये विस्थापित होते तर त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करावी. याला अनुसरून आयुष सेवाभावी संस्था आणि सूरज फाउंडेशन यांनी कुपवाडमध्ये अतिशय सुंदर निवारा केंद्र तयार केलेलं आहे. या निवारा केंद्राला पाहणी केली तर 270 अधिक व्यक्ती इथे वास्तव्याला आहेत. त्या व्यक्ती बहुतांशी सांगली शहरामधल्या आहेत आणि इथे जेवणाची, राहण्याची, पिण्याच्या पाण्याची सोय अतिशय उत्तमरित्या करण्यात आलेली आहे. इथे स्वच्छतासुद्धा चांगली आहे. याबद्दल या दोन्ही संस्थांनी विशेष आभार मानतो. या दोन्ही संस्था महानगरपालिकांसुद्धा कुठलीही आपत्ती आली किंवा इतर कुठलंही सामाजिक कार्य असेल तर सुद्धा महानगरपालिका प्रशासनासोबत असतात. त्यामुळे त्यांचे मी पुन्हा एकदा विशेष आभार मानतो. आणि ह्या संस्थांचे आदर्श घेऊन पुन्हा महापालिका क्षेत्रात जर अजून काही संस्था इच्छुक असतील तर त्यांनीसुद्धा असे चांगले निवारा केंद्र सुरू करावेत असं मी त्यांना विनंती करतो. सर, आता पाण्याची काय परिस्थिती आहे? लोकांना चिंता लागून राहिलेली आहे. जे निवारा केंद्रामध्ये राहत आहेत त्यांना असं वाटतं की पाणी लवकर ओसरलं पाहिजे. तर तुम्ही काय माहिती देऊ शकाल? आत्ता जवळजवळ 54 फूट 9 इंचापर्यंत पाण्याची पातळी पोहोचलेली आहे. कराड पासून पाण्याची पातळी उतरायला सुरुवात झालेली आहे. आपल्या सांगली शहराच्या जवळच्या परिघातलं तिलवडी इथेसुद्धा पाण्याची पातळी 1 ते 2 इंचाने हळू दर तासाला कमी होते. तर पर्जन्य सातारा जिल्ह्यामध्ये किंवा कोयना डॅमच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये जर चांगला पाऊस झाला नाही, पावसाचं प्रमाण जर नियंत्रणात राहिलं, कमी राहिलं, तर आपल्याकडे सुद्धा साधारणतः पुढच्या 2 ते 3 तासामध्ये पाण्याची पातळी ओसरायला सुरुवात होईल. सुरुवातीचे काही तास थोडेसे कमी वेगाने पाण्याची पातळी खाली उतरेल पण नंतर पाण्याची पातळी जवळजवळ 5 ते 6 फूट जलद गतीने सुद्धा उतरू शकते. तरीसुद्धा निवारा केंद्र किंवा बाहेर गेलेल्या सगळ्या नागरिकांना माहिती मिळते की पाण्याची पातळी उतरल्याबरोबर प्रशासन जोपर्यंत सूचना देत नाही तोपर्यंत आपल्या घरी येऊ नका, कारण पुन्हा पाण्याची पातळी वाढू शकते का याचा सुद्धा अंदाज घेतला पाहिजे. आणि घरं पाण्याखाली असल्यामुळे आरोग्यविषयक स्प्रेईंग, फॉगिंग अशा सगळ्या उपाययोजना केल्या किंवा त्या घरामध्ये प्रवेश करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं मी सर्व नागरिकांना विनंती करतो.